जरांगे पाटिल द्वारा पुकारे आंदोलन के फलस्वरूप राज्य सरकार ने अब मराठा समाज के कुनबी पंजीकरण को खोजने का अभियान जारी किया, लेकिन फिर भी यदि किसी मराठा का कुनबी पंजीकरण प्रतीत नहीं होता तो राज्य सरकार द्वारा क्या कदम उठाए गए हैं? ऐसे कई प्रश्नों के साथ सकल मराठा समाज द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था, जहाँ राजे मधोजी भोसले ने आंदोलन का इशारा भी दिया। पिछले 60 सालों से आरक्षण के माध्यम से पिछड़े समाज को मुख्य प्रवाह में लाने का महत्वपूर्ण कार्य सरकार करी है, लेकिन मराठा समाज को अति प्रगतिशील दिखाते हुए उन्हें आज भी विकास के अवसर से वंचित रखा गया है, जिसके प्रयास में कई मराठा आंदोलकों ने अपना आत्म बलिदान किया। तो वही जरांगे पाटिल द्वारा पुकारे आंदोलन के फलस्वरूप राज्य सरकार ने अब मराठा समाज के कुनबी पंजीकरण को खोजने का अभियान जारी किया है, लेकिन फिर भी यदि किसी मराठा को कुनबी पंजीकरण प्रतीत नहीं होता तो राज्य सरकार द्वारा क्या कदम उठाए गए हैं? ऐसा सवाल पूछते हुए राजे मधुजी भोसले ने बताया कि आज मराठा समाज आरक्षण को लेकर संघर्ष कर रहा है। काफी लोगों का कुनबी पंजीकरण रिकॉर्ड में मिल भी रहा है, लेकिन जिनका सिर्फ मराठा पंजीकरण है उनका क्या? सरकार ने सकल मराठा समाज द्वारा प्रावधान करना चाहिए, अन्यथा मराठा समाज आंदोलन करेगा। हमें सियासी आरक्षण से वास्ता नहीं, लेकिन नौकरी और शिक्षा में आरक्षण वंचित है। मी सकल मराठा समाजाच्या वतीने मला मागच्या वेळेस विदर्भाचं नेमलं होतं, त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांसमक्ष एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की जे आता चालू आहे, जे जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळं ही जी सुरुवात झालेली आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं की दाखले कुणबी मराठा मराठा कुणबी, या दाखल्याच्या अनुषंगाने ते आरक्षणामध्ये त्याचा समावेश करण्यास चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मराठा या जातीचं पर्टिक्युलर सरकारला आमचं आव्हान आहे की मराठा याच्यासाठी आरक्षणावर सरकारचं काय ध्येय धोरण आहे त्यांनी सांगावं, कारण 58 मोर्चे सकल मराठा समाजाने हे फार सुंदर प्रमाणात केले, त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा बनलेला आहे आणि त्याप्रमाणे सरकारने आरक्षण देऊ केलं, ते हायकोर्टामध्ये राहिलं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं, कुठं ना कुठं सरकारकडनं ते मांडण्यामध्ये कुठं कमी जास्ती झालं असेल, पण त्या मराठा समाजाला आरक्षण नंतर त्यानंतर आरक्षण देण्यासाठी काय हालचाली केल्या आणि काय सरकारचं ध्येय धोरण आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विचारू चाहतो की यावर सरकार आम्हाला काय उत्तर देणार। हे मुद्दे ठीक आहे की जरांगेने उचललेला मुद्दे आपण नोंदीप्रमाणे करताय, पण ज्यांच्यामध्ये नुसतं मराठा आहे त्यांच्यासाठी काय, हा एकमेव आमचा प्रश्न सरकारला आम्ही विचारतो आहे। नाही सरकारने लवकरात लवकर या अधिवेशनामध्ये आम्हाला त्याबद्दल कळवावं, नाही तर मग मराठा समाज बी हा एक आंदोलनासाठी पुढं येईल, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही। ते सर्व आम्ही वेळेच्या हिशोबाने आम्ही त्यावेळेस ठरवू, सध्या ते स्वरूप सांगता येत नाही। आमची मागणी जर सरकारला पटली आणि त्यांनी काही घेतलं पुढचा विषय नाही, त्यावेळेस जे बी राहील ते आपल्या समक्ष येऊन आम्ही ते सांगू। आपल्याला सांगितल्याशिवाय आम्ही आपला आम्हाला सहयोग राहिल्याशिवाय आम्ही काहीच करू नाही, चाहे आंदोलन राहे या कोणचं बी आमचं कार्य राहे, हे पत्रकारांचा सहयोग आणि आपल्या लोकांच्या साथीनीच हे पुढे आम्ही ते नक्की करू आपल्याला। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।